आज आपण लक्ष्मी मंगळसूत्र बनवणार आहोत. बघू शकता खूप सुंदर असे हे मंगळसूत्र वाटणार आहे. हिंदू धर्मामध्ये पारंपरिक असा हा दागिना आहे आणि लक्ष्मी पेंडंट मंगळसूत्र हे खूप सुंदर असं वाटतं. यामध्ये नवीन नवीन डिझाईन आलेले आहेत. पेंडंटमध्ये पण नवीन नवीन डिझाईन, नवीन नवीन ट्रेंड तुम्हाला बघायला मिळतील. खूप सोपे असे मंगळसूत्र आहेत आणि कोणताही सण असो किंवा फंक्शन असो त्यामध्ये लक्ष्मीबाईंचं मंगळसूत्र हे खूप उठावदार दिसतं, खूप सुंदर असं दिसतं आणि कोणत्याही साडीवर पैठणी असो नऊवारी असो यावरती मॅच होतो. चला तर व्हिडिओ स्टार्ट करूया. हॅलो फ्रेंड्स, स्वाती कलकुसरी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण लक्ष्मी कॉईन मंगळसूत्र हे बघणार आहोत आणि तुम्ही बघू शकता की हे मी लक्ष्मी कॉईन मंगळसूत्र बनवलेलं आहे. खूप सुंदर असं हे मंगळसूत्र वाटत आहे आणि खूप सुंदर अशी ही ज्वेलरी आहे. चला तर व्हिडिओ स्टार्ट करू.
बनवून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता. आणि मागच्या साईडने आपण थोडेसे मोठ्या मोठे क्रिस्टल मनी लावलेले आहेत, बघू शकता खूप सुंदर असे ते पण वाटतात. इथे आपण हे जे ग्रीन कलरचे क्रिस्टल मनी आहेत ते लावून घेतलेले आहेत, कारण मागच्या साईड ही झाकून जाते आणि त्याच्यामुळे आपण इथे थोडेसे मोठे मनी लावलेले आहेत. खूप सुंदर असे वाटत आहेत. तर इथे बघू शकता की आपला हा लक्ष्मी हार तयार झालेला आहे, किंवा याला ट्रेडिशनल लक्ष्मी पेंडंट ज्वेलरी म्हणतात. खूप सुंदर अशी ती वाटते. इथे हुक लावून घेत आहोत. तर इथे बघू शकता की आपलं लक्ष्मी पेंडेंट मंगळसूत्र किंवा लक्ष्मी सिक्के मंगळसूत्र हे तयार झालेलं आहे. खूप छान असं वाटत आहे. माझं दुसरं पण चॅनल आहे पोंडल टॅन आयस्केक स्वाती चव्हाण, त्याला पण एकदा भेट द्या आणि बनवून बघा असं लक्ष्मीबाईंचं मंगळसूत्र. खूप सुंदर आणि मराठी आणि महाराष्ट्रीयन यामध्ये हे पेंडंट खूप जास्ती वापरलं जातं. ट्रेडिशनल असं हे ज्वेलरी आहे, हे मंगळसूत्र आहे आणि खूप सोप्या प्रकारे हे कसं बनवायचं ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. धन्यवाद.